मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव इथल्या 84 वर्षांची तरुणाजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरवलंय. या आजी शेतीचं संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून त्यातून लाखोंचं उत्पन्न घेतात. तालुक्यातील गोरेगाव इथल्या गावालगतच असलेल्या शेतात बांधलेल्या घरात मुल आणि नातवांचा मनकर्णाबाई रामराव डोईफोडे नावाच्या 84 वर्षाच्या या शेतकरी आजी वास्तव्य करतात. मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचं 1972 आजारामुळे निधन झालं. त्यानंतर आजीकडे 5 एकर शेती हिस्स्याला आली. मुलं लहान होती, पण बिकट अशा परिस्थितीत मनकर्णा आजी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन कष्ट करून 5 एकरची आता 30 एकर शेती केली. आज मी तिला आजीकडे 30 एकर शेती असून ती स्वतः या शेतात राबते. शेतीमध्ये आजी सुरुवातीला केळी पपई अशी फळं घ्यायची. सद्यस्थितीत खरीप हंगामाला कपाशी सोयाबीन तूर, रब्बी हंगामाला हरभरा गहू उन्हाळी भुईमूग भाजीपाला पिकवते. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही अशा जमिनीत आजीने केळीचं विक्रमी उत्पादन घेतलंय. यासाठी 2002 महाराष्ट्र शासन कृषी विभागानं आजीला 9000 रुपयांचं प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केलं होतं. शेतीबरोबरच अध्यात्माची ओढ असलेल्या आजीला भगवद्गीता रामायण महाभारत हे ग्रंथ जणू मुखोद्गतच आहेत. 84 वर्षाच्या आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर आणि श्रवण शक्ती तीक्ष्ण आहे. अजूनही त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा कुठल्याही आजारानं त्या ग्रस्त नाहीयेत. शेतात सर्वांना लाजवेल असं काम आजी मजुरांसोबत करतात. आजी इकडे कामाला नेहमीच असतो आणि मनकर्णा आजी आम्हाला लाजवल असं काम करते. अजूनही एवढी वय झाली तरी आमच्यापेक्षा जास्त काम करते. तुम्ही काय काय काम करता आजीच्या शेतामध्ये? आम्ही पेरणी, निंदण, कापूस काढणी, कांदा काढणी. आज काय काम चालू आहे? आज निंदण चालू आहे. मग आजी तुमच्या सोबत काम करते का? हो, काम करते. निंदण पण करते? निंदण पण करते, आमच्या समोर राहते. क्या बात. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही मेहनतीने जर कमावलं तर त्याला डाक सुद्धा लागत नाही अशाही आजी स्वाभिमानानं आजही सांगतात. आजीचं जीवन म्हणजे संपूर्ण संघर्षमय. आयुष्यात भरपूर संकटं आली, आजीनं त्यावर मात केली. ऐन तरुण्यात पतीनं कायमची साथ सोडली, पण आपल्या मुलांना सोबत घेऊन कष्ट करून आजी स्वाभिमानानं जीवन जगली. किती होते? 50-55. म्हणजे एकरल किती होतात ते? 15 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